आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी श्रद्धा सकपाळ, स्वानंद न्यूजमध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. उल्हासनगर महापालिकेचे मागील आयुक्त अच्युत हंगे यांनी मान्यता दिलेल्या 16 करोड रुपयांच्या विकास कामांना आयुक्त सुधाकर देशमुख यांनी रद्द केले आहे. त्याचे पडसाद महापालिकेत बघायला मिळाले. 2 महिन्यांपूर्वी उल्हासनगर महापालिकेचा पदभार सुधाकर देशमुख यांनी स्वीकारला. त्यापूर्वी पालिका आयुक्त हे पद अच्युत हंगे यांच्याकडे होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे 100 कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता दिली. पालिकेच्या तिजोरीची अवस्था दयनीय असतानाही ही अव्वाच्या 6 विकास कामांना परवानगी दिली असल्याची बाब आयुक्त सुधाकर देशमुख यांना समजली. त्यांनी लेखा विभागाकडून पालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत अहवाल मागविला. त्यावेळी 100 कोटीपेक्षा अधिक ठेकेदारांची देणी असल्यामुळे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी 16 करोड रुपयांची सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाणी पुरवठा विभागाची कामे रद्द केली. सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांमध्ये रस्ते दुरुस्ती, शौचालय निर्माण आणि दुरुस्ती, गटारांची दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे. ही विकास कामे रद्द करून पालिका आयुक्तांनी थेट नगरसेवकांशी पंगा घेतला. त्याचे फलित मंगळवारच्या महासभेत पाहायला मिळाले. नगरसेवक सुनील सुर्वे, किशोर वनवारी, ज्योत्स्ना जाधव, मीना सोंडे, राजश्री चौधरी, सतरामदास जेसवानी, सुनीता बगाडे आदी नगरसेवकांनी आयुक्तांच्या निर्णयाचा समाचार घेत महापौरांच्या समोरील दालनामध्ये बैठक मारली. यावेळी स्वीकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी थेट पालिका आयुक्तांना शासन दरबारी माघारी पाठवा असा ठराव महासभेत करण्याची मागणी केली. मात्र पालिका आयुक्त सुधाकर देशमुख हे मंत्रालयात काही कामासाठी गेल्यामुळे गैरहजर होते. त्यामुळे या विषयावर आयुक्त देशमुख असताना चर्चा करू असे महापौर पंचम कलानी यांनी विषय संपविला. सॅम गोडके, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.